माझी स्वतःची मायसुद्धा मी 5 वर्षाचं असताना मेलेली आहे. मला माझ्या माईचं दुःख माहिती आहे. माझी माय मी लहान होतो मेली त्यावेळेला. एक असा दिवस जात नाही मला माझी माय आठवत नाही, रोज माय आठवते. एखाद्या वेळेला भूक जर लागली तासुद्धा घरी गेल्याच्या नंतर उपवाशीपोटी झोपावं लागतं. इथं कुणाची माय मेली असेल तर तिला विचारा डोळे भरून येते. एक विनंती दुसरी विनंती, आयुष्यामध्ये जन्म देणाऱ्या मायबापाला सांभाळा. जीवनामध्ये आई वडील हे आई वडील असतात. ज्या दिवशी तुमच्या जीवनातले मायबाप निघून जातात त्या दिवशी तुमच्या जीवनातलं सर्वस्व जात असतं. खरं म्हणजे ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, आणि जीवनामध्ये ज्याला माय नाही त्याला माईची किंमत विचारा, जिला बाप नाही तिला बापाची किंमत विचारा. खरं म्हणजे आई वडील हे आई वडील असतात. खरं सांगू आई, 80 वर्षाची तुमची माय तुमच्या घरात जिवंत असू द्या 80 वर्षाची, आणि 60 वर्षाची मुलगी 80 वर्षाच्या माईला भेटाय जाऊ द्या. 80 वर्षाची माय 60 वर्षाच्या मुलीची पिशवी कधी रिकामी येऊ देत नाही. माय मुलीच्या पिशवीत गहू टाकेल. आहे ना माय तुम्हाला? माय आहे ना? मग माय मुलीच्या पिशवीत गहू टाकते, ज्वारी टाकते, बाजरी टाकते, तांदूळ टाकते, कांदे काही द्यायची वस्तू असते, पण माय आपल्या मुलीच्या पिशवीमध्ये कांदेसुद्धा टाकून देते. माहेरातली माय मरू द्या, तुमच्या पिशवीमध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही. गडे आई ही आई असते. आई काय मावशी असते? आई काय चुलती असते? नाही ना. आई काय आत्या असते? नाही ना. आई ही आई असते. आई आईच असते. आठवा तुमची माय, तुमचे डोळे भरून येते. मला असं वाटतं की टाळ्या वाजवण्यापेक्षा तुमच्या माईचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर आठवा. माय निघून गेल्याच्या नंतर जीवनामध्ये काय होतं ती आई ही आई असते. हंबरून वासर आले चाटते जवा गाय, तुमची माय आठवा. तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय. सुंदर. आया बाया सांगत होत्या होतो जवा तान्हा, दुष्काळात आटला होता मायेचा माझा पान्हा. बरोबर आहे नाही? पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाय, तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय. सांगू. माझा बाप रोज लावी मायेच्या माग टुमण, बास झालं शिक्षणाता करू दे याला काम, शिकून शान कुठ मोठा मास्तर होणार हाय, शिकून शान कुठ मोठा डॉक्टर होणार हाय. शिकून शान कुठ मोठा महाराज होणार हाय, तवा मले महाराज मध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. उभा राहिलेली मंडळी नाही तर सगळे यांना विचारा, रमेश बाबाला विचारा, वाजवणाऱ्याला विचारा. माझी स्वतःची मायसुद्धा मी 5 वर्षाचं असताना मेलेली आहे. मला माझ्या माईचं दुःख माहिती आहे. माझी माय मी लहान होतो मेली त्यावेळेला. एक असा दिवस जात नाही मला माझी माय आठवत नाही, रोज माय आठवते. एखाद्या वेळेला भूक जर लागली तासुद्धा घरी गेल्याच्या नंतर उपवाशीपोटी झोपावं लागतं. इथं कुणाची माय मेली असेल तर तिला विचारा डोळे भरून येते. रोज मी 50,000 रुपये घेऊन घरी जातो, पण किती पैसे घेऊन गेल्याच्या नंतर मायांना सांगावून हात फिरवणारी माय घरात नाही. पैसा जाळायचा दादा, पैशाला किंमत नाही, मायबापाला किंमत आहे. पत्नी पसंतीने मिळत असते, मायबाप पुण्याईने मिळत असतात. मी खूप भोगलंय महाराज, मी खूप भोगले. माझ्या माईच्या नंतर 2 वर्षांनी माझा बाप मेलेला आहे. मी 7 वर्षाचा होतो तेव्हा बाप मेलेला आहे माझा. हे गप्पा नाही गोष्टी नाही, हे घरचं सांगतोय. मला असं वाटतंय माईबद्दल अनेक जण बोलतात, बोललंच पाहिजे, पण माईच्या नंतर बापाला सुद्धा खूप मोठी किंमत आहे ना. मला असं वाटतंय की घरामध्ये भाकरी जर दुरडीमध्ये 3 असतील, जेवणारे माणसं जर 4 असतील, तर मला भूक नाही म्हणून घराच्या बाहेर निघून जाणारा बाप असतो. बरोबर आहे ना? बाप तो बाप असतो.
बाप कष्टाचा का बाडी, बाप कष्टाचा का बाडी, उसमाळ्यात तोडतोया भाकर पोराना ठेवून कांड उसाच चाकतोया। आठवा तुमचा बाप, खमीस खवाटी फाटलेलं, खमीस खवाटी फाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवलेलं माझ्या बापाच्या धोतराला सदा ठिगळ जोडलेलं। आली जतरा गावाची, आली जतरा गावाची, बाप फुलंब्रीला जायाचा उदार पादार कापड पोराना नाहीचा। जुन्या फाटक्यान बाप जत्रेत फिरायचा, आमच्या सुखाची चिंता बाप मनात करायचा। चूल पेटत नव्हती, चूल पेटत नव्हती, दिस आडवो दिसाला पाहिली वरदान्यासाठी बाप गावात फिरला। बाप मनात झुरायचा लग्न लेकीच करीन, डांगा डुंगा हुंड्यासाठी शेत जमीन इकीन। असा कनवाळू बाप जेव्हा सोडून या गेला, माऊलीचा जीव कसा वनवाशी झाला। खूप प्रेम असतं मुलीवर बापाचं, खूप। लेक नांदायाला जाती बाप बघतो खिडकीतून, लेक नांदायाला जाती बाप बघतो खिडकीतून, लाडकी मैना माझी हरण चालली झाडीतून, हरण चालली झाडीतून। बापानं मुलीवर खूप प्रेम केलेलं असतं, मुलावर सुद्धा खूप प्रेम असतं। माझ्या दादानो की जाता जाता विनंती एकच आहे, आई वडिलाला सांभाळा रे बाबा। तुम्ही म्हणाल महाराज एवढं व्यवस्थित सगळं सांगून आम्हाला अभंग एवढा मोठा सोडून सुद्धा शेवटी आमच्या डोळ्यात पाणी का आणलं। माझ्या दादानो मी तुम्हाला रडवण्यासाठी, माझ्या घरचं सांगण्यासाठी इथं आलो नाही। इथं जमलेल्या 10,000 लोकांपैकी आज 10 जरी लोकांनी मायबापाला सांभाळायला सुरुवात केली तरी माझं कीर्तन सफल झालं, याच्या मुलीला दुसरं काही पाहिजे नाही। एवढीच मी आपल्याला विनंती करीन।